सप्टेंबरला एस आर फिल्म प्रस्तुत निर्देशक रमेश कोराड यांचा इंदिरा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये गंगापूर तालुक्यातील लासूर येथील एका हमालाचा मुलगा सिने अभिनेता विनोद बागुल यांनी इंदिरा चित्रपटात मुख्यमंत्र्याची भूमिका साकारलेली आहे. आणि चित्रपटात गायक आनंद शिंदे वैशाली माडे यांच्या मधुर आवाजातील गाण्याची झलक ऐकायला मिळणार आहे. संपूर्ण गंगापूर तालुक्यात नागरिकांचे एक उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे की आपल्या ग्रामीण भागातील विनोद बागुल सिने अभिनेतेच्या रूपात बघायला मिळतील आणि नक्की हा चित्रपट यशस्वी होईल असा विश्वास गंगापूरवासियांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे गंगापूर येथील प्रसिद्ध लेखक योगेश मोरे यांनी लिहिलेल्या किलबिल या कादंबरीत विनोद बागुल सर सिने अभिनेता लवकरच मराठी चित्रपटात दिसणार असून या चित्रपटात विनोद बागुल स्वतः निर्माता म्हणून तसेच यामध्ये प्रमुख भूमिका देखील त्यांची असणार आहे. तेजवार्ता न्यूज, योगेश मोरे, औरंगाबाद. माझं तुझ्यावर प्रेम, माझं मन हे तुझ्या मंदी गुतले ग, माझं मन हे तुझ्या मंदी गुतले ग. नाही, लग्न जमणार नाही अजिबात. धनगराचा देव चालतोय आणि जावाई नाही चालत होय. तरुणांनी सत्ता हातात घ्यावी. एकच ध्यास, गावचा विकास. इद्रा म्हणून म्हणून तुला खांद्याव घेतला तर तू डोक्यावर बसायला लागला का? 5 वर्षांनी आठवण झाली का आमच्या शेतकऱ्यांची? जमीन आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची. नमस्कार. खास करून मी योगेशजी मोरे यांचा मी सन्मान करतो. त्यांनी आमच्या चित्रपटाचं चांगल्या पद्धतीने प्रमोशन करतील आणि एक बातमी चांगल्या पद्धतीने आपल्या ग्रामीण भागाच्या गंगापूर तालुक्यातल्या औरंगाबाद शहरामध्ये चांगल्या पद्धतीने ते काम करतील मला अपेक्षा आहे. आणि त्यांच्या चित्रपटात मी लवकरच काम करतो, एक सरप्राईज आहे आमच्या गंगापूर तालुक्याला लोकांना. मी एक सरप्राईज देतो की या चित्रपटात त्यांच्या चित्रपटामध्ये त्यांच्या शॉर्ट फिल्ममध्ये असो सगळ्या कामामध्ये मी त्यांना मदत करणार आहे असं मी आश्वासन करतो. मी शब्द देतो आणि त्यांना योगेशजीला मोरे साहेबांना माझ्या मित्रांना एक शुभेच्छा देतो की तुमच्या पुढील वाढचालाला खूप माझ्याकडनं पूर्णपणे शुभेच्छा आहे. मी आपल्यासोबत आहे, एक मोठा बंधू म्हणून तुझ्यासोबत नक्की मी काम करेन. धन्यवाद योगेशजी, थँक्यू, मिस यू. बीएससी ऍग्रीकल्चर केलेलं आहे, ऍग्री कॉस म्हणतात मला. लात मारेन तिथे पाणी काढण्याची हिंमत आहे माझ्यात. तरुणांनी सत्ता हातात घ्यावी. गावचा विकास.